मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे निवळ असं शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होणार आहे तो आहे देवदर्शनाचा. आमच्या येथील दांडगुळजवळ आमच्या गावामध्ये एका देवखोल म्हणून आपलं एक ठिकाण आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. देवळातल्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या त्या त्याच्या बाजूच्या तळ्यातनंच मिळालेल्या आहेत असं एक जागृत देवस्थान आहे. चला, गाणी चालू झाली अचानक. चलो ठीक आहे, व्हिडिओ आता तुम्हाला पुन्हा ह्याही व्हिडिओमध्ये दादा वहिनी आई आम्ही चौघ जण दिसणार आहोत. चलो माझ्यासोबत तुम्ही सुद्धा देवाचं दर्शन घ्या. चला आता प्रवासाला लागू. प्रवासाचा व्हिडिओ काही करत नाही, डायरेक्ट आपण देवखोलला भेटूया. पांडवकालीन दीपराज कुसुमेश्वर देवस्थान देवखोल बघू शकताय तुम्ही. अंतर 500 मीटर इथनं एंट्री आहे, गेट आहे. चलो आता डायरेक्ट देवखोलला भेटूया आपण. बघा, निसर्गाच्या कुशीमध्ये छानपैकी त्या एंट्रीपासून आपल्या 500 मीटर आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला हे देवस्थान आहे. चला आता आपण जवळ जाऊन दर्शन घेऊया. आपण पहिले नदीवर बघूया आता कसं जायचं आहे, कुठे जायचं आहे. पहिले पाय धुवून यायचे आहेत, जाऊन येऊ. दादा घेऊन चाललाय, त्याच्यासोबत जाऊया. आपण इथेच जाणार आहोत, पहिले जाऊन येऊ पाय धुवून. बघू शकताय तुम्ही निसर्ग किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. पाण्याचा गाद्याचे तुम्हाला आवाज येत असेल मित्रांनो, वारा खूप आहे. होय होय, नदीचा आवाज येतोय छानपैकी पात्राचा. मित्रांनो चाफ्याचं झाड आहे, पिवळा चाफा असतो ते. झाडं बघू शकता, वनराई बघू शकता तुम्ही. आमच्या इकडे निसर्गाचं पूर्ण आशीर्वाद आहे असं म्हणू शकतो. पण निसर्गाचं आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे, आम्ही खूप श्रीमंत आहोत नैसर्गिकरित्या. आणि पाणी बघू शकता तुम्ही. हा हा, पाय धुण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही इथे निवळ असं. मित्रांनो हे बघा तुम्ही, म्हणजे या सगळ्या मूर्त्या कोंढातनं आलेल्या आहेत. देवखोल म्हणून म्हटलं जातं ह्या ठिकाणाला. मित्रांनो आपली गाडी इकडे लावली आपण आणि हे आता देवस्थान आहे. पण मी जाऊया आणि तुम्ही शांतता बघू शकता किर्र एकदम. चला सुंदर अशा वातावरणात आपण मंदिरात आता प्रवेश केलेला आहे.
नंदी घर, नंदीचे दिसणार शिवलिंग तुम्ही समोर पाहू शकताय. पांडवकालीन असं हे मंदिर आणि हा त्याचा सभामंडप आहे मित्रांनो. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. बघा तुम्ही, दादा वहिनी आणि आई दिसते समोर. आता आपण दर्शन घेऊया. हे मेन प्रवेशद्वार आहे. आता आपण आज जाणार आहोत श्री गणेशाय नमः वरती गणपती बाप्पा होते इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत मुख्य गाभाऱ्याकडे. तत्पूर्वी समोर एक जे स्वयंभू शिवलिंग आहे, सर्वप्रथम त्याचं आपण दर्शन घेतलं. त्यानंतर मित्रांनो आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही साईडला सगळे देव आहेत, त्या सगळ्यांचं दर्शन घेऊन आपण आता गाभाऱ्यात प्रवेश करतो. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. पाहू शकता मित्रांनो तुम्ही छान सुंदर असं शिवलिंग पूजा करत होतो आम्ही, वहिनी दादा आई मी. गाभाऱ्याबाहेर आल्यानंतर पुन्हा तुम्ही बघू शकता आपण एक प्रदक्षिणा करायला गेलो. समोर छानस त्रिशूळ होता आणि सुबक असं एक मला पाठीमागे शिवशंकरांचं एक छायाचित्र दिसलं. खूप छान असं रेखाटलेलं आहे. पुढे जाऊन परत मागे आलो, खास म्हटलं तुम्हालाही दाखवावं एवढं छान असं शंभूंचं आपल्या भोळ्या शंकराचं हे चित्र होतं. तर असा हा संपूर्ण गाभाऱ्या बाजूचा परिसर आहे. थोडं बाहेर पूर्णपणे निसर्ग आणि आतमध्ये हा गाभारा आणि हे देवस्थान. आपण आता बाहेर येतो आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे पुरातन देवस्थान आहे. आपण आता पुढे तिथे काका आपल्याला जे दिसले मग अशा सुरुवातीला त्यांच्याकडनं आपण थोडी माहितीही जाणून घेणार आहोत. विचारे काकांकडनं ते हरेश्वर मंदिर आहे. त्याची आख्यायिका अशी आहे की ते हरेश्वर जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ह्या देवळाचा उल्लेख आहे. दक्षिणेस असलेलं कुसुमेश्वराचं देऊळ हे शांततेसाठी आणि माणसाला समाधान मिळण्यासाठी त्याचं पावित्र्य जपलेलं आहे. ते साधारण 1200 वर्षापूर्वी हे देऊळ इथे स्थापन झालेलं आहे असं त्याच्या ह्याच्यावरून पुरातत्व विभागाचे लोक ह्याबाबत सांगतात. या देवळाचं असं होतं की इथे पूर्वी काहीच नव्हतं, फक्त गाभारा होता आणि चार भिंती होत्या, ते पण पडलेल्या होत्या पडक्या अवस्थेत. आणि त्याच्या नंतर असते असते इथे थोडंसं ह्या आल्यानंतर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि तिथे साधारण विचारी कंपनी, सोलकर कंपनी देवखोलची, त्यानंतर पांडवकालीन आपले हे महादेव माडिक म्हणून होते, कारभारी म्हणून जनरल बोलायचे, त्याच्यानंतर आपा दिवेकर वगैरे हे नंतरच्या काळातले असे त्यांनी मग ह्याला जीर्णोद्धार करायचं असं ठरवलं. आणि त्या देवळाचं नंतर पुढे थोड्याशा भिंती झाल्या, त्याच्यानंतर कवलं टाकून झाली आणि अशा अवस्थेमध्ये असताना एक इथून कर्वे साहेब म्हणून इथून पेंटचे आर टी ओमध्ये ते मेन साहेब होते, आर टी होते, ते इकडून चालले होते. त्यावेळेला त्या देवळामध्ये ते दोघेजण जे त्यांचे एजंट होते राजू हे म्हणून, राजू आणि श्याम बोकरे, त्या दोघांनी राजू धारिया
त्या दोघांनी सांगितलं की इथे शंकराचं मंदिर आहे, तुम्ही चला आपण जाऊया. आणि त्यांना काय हे झाली, उत्पन्न झाले आणि ते इथे आले. आणि त्यांच्या एकदम ते इतकं पक्क डोक्यात बसलं की आपण ह्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा. पण त्याच्या आधी एक साधू इथे येऊन गेले. ते साधू असे होते की लंगोटी लावलेले असायचे, जटाधारी होते. ते महाडला दत्ताच्या देवळात त्यांनी काम केलं होतं आणि ते त्यांना काही मराठी कळत नव्हतं. आणि मराठी कळत नसायला ते आंडूहुंडू करायचं, आम्हाला काय कळायचं नाही, आम्ही पण त्यांच्या सानिध्यात असायचो. मग त्यांचं अहवावरून आम्ही ते ओळखायचो की असं सांगतायत, तसं सांगतायत. आणि त्याने मग दिवेकरांना त्याने हाताशी धरलं आणि त्यांनी सांगितलं की हे तू ह्या देवळाचं जीर्णोद्धार करायला सुरुवात कर. आणि तो योगायोग आला आणि कर्वेसाहेब इथे आले. आणि कर्वेसाहेबांना त्यांनी अतिशय चांगली डोनेशन मिळवून दिली ह्या देवळाचं. हे जे रूप पालटलेलं आहे ते केवळ कर्वेसाहेबांना मिळालं आणि त्यांना आम्ही सहकार्य केलं, असं या देवळाची आख्या आहे. बरं, धन्यवाद काका, माहिती चांगली दिली. सर्व लोकांना त्याचा फायदा नक्कीच होईल, लोक आपल्या इथे नक्की येतील. कारण आपल्या विभागात जे पर्यटन म्हणजे देवस्थानं आहेत ती लोकांना कळली पाहिजे. या देवळात असं आहे की ज्या वेळेला दुष्काळ निर्माण होतो, पावसाळ्यामध्ये पाऊस बंद होतो, पाऊस पडत नाही, शेती सुकते, त्यावेळेला इथे असं आहे की इथे गाभारा भरलेला होतो. ह्या गाभारा भरला तर जवळजवळ 7 वाड्या आमच्या इथे गाभारा भरलेला येतात. आणि हंडा इथे ओहळ आहे बाहेर, त्या ओळातून पाणी आणून गाभाऱ्यात उठायचं. गाभारा लगेच भरला तर 2 दिवसात पाऊस येतो. गाभारा भरायला उशीर झाला तर साधारण 4 दिवसात पाऊस येतो. पण लोकांचं त्या देवावर उष्णेश्वर अतिशय श्रद्धा आहे, श्रद्धा. आणि त्यामुळे इथे महाशिवरात्रीचा उत्सव पण चांगला होतो. आणि ह्या देवळाचा आपल्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. इथे जवळजवळ 4-5 लोक इथे जेवण जातात अन्न. ओके. आणि सतत लोक गुजराती समाज इथे सगळे श्रावणी श्रावणातले इथे वाचन वगैरे असतं. आणि हे सगळं विवाद आहे, तसा लोकांची श्रद्धा आहे. दर सोमवार इथे येतो. बरं, धन्यवाद काका, चांगली माहिती दिलात. चला, ओम नमः शिवाय. आपलं नाव? संगम पवार. मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलंच तर दादांनी मला आता तेच सांगितलं की जुनं मंदिर जे होतं, जुन्या मूर्त्या ज्या होत्या त्या आता हे बघा इथे पाठीमागे तुम्ही बघताय, जीर्णोद्धाराचं काम अजून चालूही आहे आणि हा मंदिर नंतर बनवलेलं आहे. कारण पहिल्या ज्या मूर्त्या होत्या त्या कुंडामध्ये मिळालेल्या होत्या सगळ्या, तुम्हाला बोललो मी जसं सुरुवातीला व्हिडिओत सांगितलं, तर ते आपल्याला काही पाहता नाही आलं आहे. अच्छा, त्या उत्खननात त्या 100 जास्त मूर्ती मिळाल्या. बरं, मग त्या आता बाजूला ठेवल्यात ना? त्या आता बाजूला ठेवलेल्या आहेत. आता हे काम पूर्ण झालं का पुन्हा इथे त्याची स्थापना होईल? ओके ओके. चला मित्रांनो, आता व्हिडिओचं आपण एंड करूया. मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर देवस्थान पूर्ण आणि शिवाय विचारे काका यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळाली चांगली आणि तुम्हाला देखील ती माहिती समजलीच असेल. आणि आता मी कॅमेरा ऑन नाही केला त्यावेळेला, दादाने त्यांना पप्पांचं नाव सांगितलं होतं, त्यांना लगेच अरे अच्छा काशरंबुवांचं मुलगा आहेस का, म्हणजे अशी ओळख. आता शेजारचंच गाव आहे म्हटल्यानंतर त्यांची ओळख होतीच, फक्त मला ते ओळखत नव्हते कारण आम्ही लहानपणी असताना पप्पांसोबत आलो होतो, आता मोठं झाल्यानंतर आपण आलो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच होता की आपल्या इथला लोकांना कळावं की आमच्या पंचकृषीत अशी देवस्थाने बघण्यासारखी आहेत आणि ते पण पुरातन आहेत. तर याचं सगळ्यांपर्यंत पोचावं माहिती म्हणून हा छोटासा व्हिडिओ. तर तुम्हाला हे देवखोल देवस्थान कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय आणि हर हर महादेव. Thank you.